पंढरपुरी डाळा असतं ना, हां त्याच्या साटोऱ्या करायच्या टप्प्यावर. वाव क्या बात आहे. बरं मग हे साटोऱ्या बनवण्यासाठी काय काय लागेल? हे डाळ भाजून आपण मिक्सर मधून काढलेलं आहे, रवा मैदा भिजवलेला आहे, गूळ आहे, हे किसलेलं खोबरं आहे, वेलची पावडर आहे, खसखस आहे, दूध आणि साजूक तूप. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं आणि आखो आता ही जी तयारी आहे ही सारणाची. पण मग हे सगळं भाजून घेतलं. भाजून घ्यायचं. आधी काय देऊ? खोबरं. पण मग डायरेक्टच भाजायचं आहे तुपावर वगैरे? नाही, अजून पुन्हा ते मिक्सर मधून काढायचं ना आपल्याला. ओके. सुक खोबरं तसं पटकन भाजलं जातं आणि ते मंद खमंग लागतं ना. हा लागतं खमंगच, पण ते भाजताना अगदी काळजी घ्यायची कारण ते पटकन लागतं खाली. थोडी खसखस. किती? दोन चमचे. खसखशनी खमंगपणा येणारच. आणि वेलची पावडर. वेलची फक्त आहे का जायफळ पण आहे? वेलची फक्त. वेलची कारण ती सारण म्हणून वापरतोय म्हटल्यावर जरा चांगला. भाजकं डाळ जे म्हणजे आपल्या चिवड्यात आपण डाळ घालतो, पंढरपुरी डाळ, पंढरपुरी डाळ, तर ते घेऊन जस्ट मिक्सर मधून फिरवलं म्हणजे भाजलं ते आधी. आधी भाजलं त्याचं मिक्सर मधून बारीक पावडर केली. एक प्रमाण काय आहे का काकू खोबऱ्याचं किंवा डाळ्याचं प्रमाण? एक वाटी घेतलंय ते सम प्रमाण. सम अनुभव थोडा मग त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं. अच्छा. हे परत मी ते भाजून घेतलंच आहे आपण खरं. डाळ जे आहे ते भाजून मग पावडर केलेली आहे, पण हवं असेल तर अजून थोडस भाजलं तर खमंग होईल जास्ती. परफेक्ट भाजून झालेलं आहे. छान गुलाबी सर असा रंग आलाय त्याला. वासही छान येतोय. वासही छान येतोय. तर आता काय करायचं? आता गॅस बंद करू. हा आणि त्याच्यात गूळ घालू. अच्छा. आणि मिक्सर मधून काढू म्हणजे सगळं बारीक होईल. छान गूळ हा सगळा लागेल. गूळ लागेल. चांगलं आपण म्हणजे ते मिक्सर मध्ये एकजीव होईल असेल फिरवताना. ठीक आहे, मिक्सर मध्ये काढून घेऊया. दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. आपलं पीठही तयार आहे मळलेलं आणि आपण जे सारण बनवलं भाजक्या डाळ्याचं तर तेही आलेलं आहे. मला सांगा काकू की हे पीठ आपण जे भिजवलंय त्याच्यात काय काय घेतलेत तुम्ही? रवा मैदा समोर, रवा अर्धी वाटी मैदा. अच्छा. थोडस अर्धी चवी पर्यंत मीठ घातलंय. आणखीन मोहन घालायचं त्याच्यात. अच्छा. आणि पण रवा जास्ती आणि दुधात भिजवायचं. ते आधी एक तासभर भिजवून ठेवलं म्हणजे मूर्त चांगलं. मग रवा आणि मैदा त्यात रव्याचं प्रमाण जास्ती आपण घेतलेलं आहे आणि दुधात भिजवलं. तर आता ही लाटी घेऊन सुरू करूया ना आपण. पण सारण त्याच्यात भरणार ना? ठीक आहे, भरते. थोडीशी पारी. हा असं सोपं पडतं ना जास्ती. मी पण नाही, मी गुळाची पोळी थोडस लाटते म्हणजे फास्ट होते जास्ती. करू कमी. रवा मैदा आहे म्हटल्यानंतर आपल्याला काही ते फाटायची भीती नाही नाही का? व्यवस्थित ते होईल. आणि साईज तुम्ही कितपत करता? ह्याचा छोटा करता. छोटा साटोरी म्हटल्यानंतर जरा. आणि भाजणार ना तुपावर? तुपावरती वर तूप सोडायचं. खमंग भाजायची. हा ते साजूक तूप. साजूक तूपच पाहिजे. हो दुसरं काहीही चालणार नाही. साजूक तूपच पाहिजे. आणि खाताना पण साजूक तूप खाताना पण त्याच्या तुपाबरोबरच खायचं. आता व्यवस्थित आम्ही ती लाटून घेतो आणि मग भाजायची तयारी. आता तुपाची आंघोळ घालायची ना त्याला जरा भाजून घेऊ. अच्छा. हो दे ना चांगली खुसखुशी. आणि नंतर हा नेहमीप्रमाणेच आपण भाजून घेणार आहोत. फक्त जसं पराठा भाजतो आपण, आलू पराठा वगैरे कसं भाजतो, तसं हे तुपामध्ये भाजायचं. दॅट्स इट. कारण त्यानेच ती चव येईल त्याला. आणि गोडाचे पदार्थ शक्यतोवर आपण तुपामध्येच करतो. एक बाजू झाली असेल ना? येस. तर आता दोन्हीकडनं करून घेऊया खुसखुशीत. आणि बाकी काय राहिलेलं नाहीये, फक्त हे शेकणं एवढंच काम बाकी आहे. तर तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या.
डाळ्याच्या साठोऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य, वाटलेला डाळ्याचं पीठ, भिजवलेली रवा मैद्याची कणी, किसलेलं सुकं खोबरं, वेलची पावडर, खसखस, दूध आणि साजूक तूप. कृती: कढईमध्ये सुकं खोबरं, खसखस, वेलची पूड, भाजलेलं डाळ्याचं पीठ आणि गुळ घालून मिश्रण भाजून घ्यावं आणि मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावं. रवा मैद्याची पारी करून त्यामध्ये डाळ्याचं सारण भरावं. साठोऱ्या लाटून तुपावर खमंग भाजून घ्याव्यात.